वेलकम टू माय यूट्यूब चॅनल इन्स्पायर कुकिंग. मी रंजिता तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या भागात खमंग खारीपुरी बघणार आहोत. नमस्कार, मी रंजिता इन्स्पायरिंग कुकिंगच्या या भागामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज माझ्याबरोबर आहे माझी छोटी मैत्रिणी शमिका. नमस्कार. शमिका आज आपल्याला दाखवणार आहे दिवाळीचा दुसरा पदार्थ खारीपुरी. चला तर मग किचनमध्ये जाऊया आणि खारीपुरीची साहित्य आणि कृती बघूया. खारीपुरी बनवण्याचे साहित्य: 1/2 किलो मैदा, 2 चमचे बारीक रवा, मोहनसाठी गरम तेल, 1 चमचा ओवा, पीठ बांधण्यासाठी पाणी आणि चवीपुरती मीठ. 1/2 किलो मैदा घ्यायचा आहे, 2 चमचे रवा. 1/2 किलो मैद्यामध्ये 2 चे भाजलेला रवा घेतला आहे, 1 चमचे ओवा, चवीपुरतं मीठ, 1 मोहनसाठी गरम केलेले तेल, 1 ओव्याबरोबर तुम्हाला जर का जिरे आवडत असेल तो तुम्ही ह्या पुरीमध्ये जिरेही टाकू शकता. आम्ही नुसतं ओव्याच्या करून घेतलं आहे. आता छान असे मिक्स करून घ्यायचे आहे. तेलाचे मोहन लावून चांगले पीठ मळून घेतलं आहे व्यवस्थित व त्यामध्ये आहे अजून मीठ टाकत आहे पुरी खारी होण्यासाठी. हे व्यवस्थित एकत्रित करून त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं आहे. पिठाला तेलाचं मोहन व्यवस्थित लावून घेतलं आहे आणि त्यामध्ये थोडं थोडं करत आता पाणी घालणार आहे. पीठ बांधून घ्यायचं. पाणी घालताना थोडं थोडं करतच घालायचंय, त्यामुळे अंदाज येतो. आणि पीठ घट्टसर मळून घ्यायचं आहे. खारीपुरी बनवण्यासाठी व्यवस्थित असं पीठ मळून घेतलं आहे. व्यवस्थित घट्टसर असं वरतून तेलाचा हात एक लावून घ्यायचा आहे. पीठ व्यवस्थित मळून घेतलं आहे व मळलेल्या पिठाचे पुरीच्या आकाराचे गोळे करून घ्यायचे आहेत. आपण याची साधी पुरीही करू शकतात. आम्ही थोडी लेअर्सवारी पुरी करून दाखवत आहोत, त्यामुळे याला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे शेप द्यायचा आहे. व्यवस्थित लांब असा शेप करून घेतला आहे व त्याला चकलीप्रमाणे गोल करून घ्यायचा आहे. लेअर्सवाली पुरी करण्यासाठी लांब असे रोल करून घेतले आहेत व त्याला मधोमध थोडं तेल लावून चकलीप्रमाणे ह्याचा रोल करून घ्यायचा आहे व ही पुरी लाटून घ्यायची आहे. तळताना ह्याचे सुंदर असे लेयर्स पडतात व दिसायलाही छान दिसते. कढईमधलं तेल गरम करायला ठेवलं आहे मीडियम गॅसवरती आणि तोपर्यंत शमिका सर्व पुऱ्या लाटून घेते आहे. खारीपुरीसाठी दुसरा आकार त्रिकोण असा घेतोय, समोशाचा आकार. तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने हा तुम्ही आकाराच्या पुऱ्या करू शकता व दिसायलाही छान दिसतात. सर्व पुऱ्या लाटून झाल्यावरती त्याला काट्याच्या चमच्याने टोचे मारून घ्यायचे आहेत, त्यामुळे पुऱ्या फुलत नाही व छान क्रिस्पी कडक होतात. आहे आणि ह्या ज्या तयार केलेल्या पुऱ्या आहेत त्या आता एक एक कर तेलात सोडणार आहे. तेल व्यवस्थित गरम करून
गॅस मिडियम केला आहे। एका बाजूने तळून झाल्यावरती ही पुरी परतून दुसऱ्या बाजूनेही तळून घ्यायची आहे। छान अशा सोनेरी रंगावरती ह्या पुरा दोन्ही बाजूने खरपूस तळून घ्यायच्या आहेत मीडियम गॅसवरती। तळलेल्या पुऱ्या प्लेटमध्ये काढून घेत आहे। त्रिकोणी आकाराच्या ह्या ज्या पुऱ्या आहेत त्या आता तेलात सोडत आहे। या त्रिकोणी आकाराच्या पुऱ्या मुलांना तर खूपच आवडतील। सोनेरी रंगावरती तळून घ्यायच्या आहेत मंद गॅसवरती व प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत। गोल्डन रंगावरती तळलेले ट्रायंगल प्लेटमध्ये काढून घेते आहे। मस्त खमंग खुसखुशीत अशी पुरी तयार झाली आहे। खारी पुरी असा कडकपणा क्रिस्पी पुरी मस्तच क्रिस्पी झाली आहे। तुम्ही आवाज ऐकू शकतात। मस्त खमंग पुरी तयार झाली आहे। चव बघूया। खूपच मस्त झाले शमिका। थँक्यू। एकदम मस्त, खूप खुसखुशीत आणि मस्त झाली आहे। तुम्ही नक्की करून बघा। खारीपुरीची रेसिपी आवडल्यास लाईक आणि कमेंट्स नक्की करा।